नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील व्यासपीठाच्या खालील सगळे मान्यवर, ऍक्च्युली यूट्यूबला बरेच जण डॉक्टर योजना पटलांना ऐकतात. मी तशी कोविड नंतर थोडीशी फारसं जरा कमी केलं होतं, कम्युनिकेशन जास्त होऊ नये म्हणून. पण आता सध्या मात्र परवाच कुठे का आलं आणि त्यांनी म्हणाली की अगदी कळकळीने रिक्वेस्ट केली की आज सकाळी 8 वाजल्यापासून माझं शेड्यूल सुरू झालंय. अजूनही मी त्याच व्यापात आहे आणि पुण्याहून इथं यायचं आणि हे थोडंसं जायसाठी हेक्टिक होतं. मलाही माहिती होतं की रविवार आहे, मला थोडंसं जास्त. पण ज्या पद्धतीने त्यांनी माझ्याशी रिक्वेस्ट केली, मला ना म्हणवता आलं नाही. सो बऱ्याच अंशी माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात, आज मी तुमच्याबरोबर थेरपी आणि ट्रीटमेंट्स या बाबतीपेक्षा सुद्धा कोणाला एक्झॅक्टली प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे ब्रीदवाक्य असलेल्या गेली 15 वर्ष पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमधून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. डिझीज झाल्यानंतर मग त्याची ट्रीटमेंट, मग इन्व्हेस्टिगेशन, ट्रीटमेंट आणि मग पळापळ, मग तो मानसिक आणि शारीरिक ताप घेण्यापेक्षा डिझीज होऊच नये अर्ली डिटेक्शन यासाठी मात्र वैद्यकीय क्षेत्रात तसं काम कमी आहे. होत आहे असं होत नाही असं नाही आहे, पण तितकंसं हे केलं जात नाही. त्याला दोन कारण आहे. पहिलं कारण असतं ते म्हणजे डॉक्टरना पेशंट पाहिजे, आणि दुसरं कारण असतं पेशंटला असं वाटत असतं की काही होत नाही आहे. दोन वेळा मी जेवतोय, दोन वेळा एक नाही तर दोन वेळा मला संडासा होत आहे, लघवीला व्यवस्थित होत आहे, भूक व्यवस्थित लागतीये, हातपाय हालतायत, मग डॉक्टरकडे का जाऊ? बरोबर आहे, त्याचं चुकीचं आहे असं नाही आहे. पण एखादा दिवस असा येतो आणि मग अचानक काही लक्षणं जेव्हा दिसतात, आणि मग कुठली मी जनरल आजाराचं सांगते, हृदयविकार हा जरी आमचा अजेंडा असला किंवा हृदयविकाराचे पेशंट जास्त असले, तरी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ह्या कन्सेप्टमध्ये फक्त हार्ट अटॅकचे पेशंट ट्रीट करा असं नाही आहे. मग असे जेव्हा लक्षणं दिसतात, मग आपण डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर तुम्हाला सांगतात की ह्या तपासण्या करा, मग असं असं करा, मग याच्या ही ट्रीटमेंट आहे, मग तुम्हाला आता आयुष्यभर असे असे मेडिसिन घ्यायचे एक्स वाय झेड. ही जेव्हा ट्रीटमेंट, म्हणजे मी जवळजवळ 22 ते 23 वर्ष मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये आहे, तेव्हा एक दिवस असं मध्ये आला होता की अरे असं काही करता येईल का आपल्याला की आपण अर्ली डिटेक्ट करू किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट पेशंटला देऊ, आणि त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये काम करत असताना एक प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम आम्ही आखला, म्हणजे एस्पेशली आमच्या सगळ्या टीमने त्याचा खूप अभ्यास केला होता. हा अनुभव मी तुम्हाला एक शेअर करते की बऱ्याचदा पेशंट जे घेऊन माझ्याकडे, म्हणजे रुग्णाचे नातेवाईक येतात, बऱ्याचदा जास्तीत जास्त मेल जास्त असतात, पुरुष पेशंट जास्त असतात, त्याच्याबरोबर त्याची बायको, सून, मुलगी हे सगळेजण येत असतात. आणि मग प्रत्येक वेळी असं होतं इथे मला वाटते काही डॉक्टर्स पण आहेत, त्यांना पण काही माहीत असतं जे मी बोलते ते कितपत योग्य आहे. आणि मग त्यानंतर असं होतं की त्या पेशंटशी आम्ही सांगत असतो की हे करा तसं करा वगैरे, आणि सहजच ते म्हणतात की डॉक्टर मला पण आजकाल दम लागतो, किंवा तुम्ही सांगता की हार्ट अटॅक इतकं लवकर पण येऊ शकतो किंवा असं, तर मी आधी काही ओळखू शकेन का? आणि मग बसल्या बसल्या, म्हणजे आता जसं म्हटलंय तसं खरंच पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचे चार्जेस आणि ह्या गोष्टीचा आम्ही विचार खरंच करत नाही. काही पेशंट सहज विचारतात की डॉक्टर सांगाल का मी काय करू, तर त्यावेळी मी आम्ही त्यांना काही इन्व्हेस्टिगेशनची चिठ्ठी मी द्यायची की हा ह्या ह्या तपासण्या करून या, मग मी बोलते की तुमच्या आता शारीरिक तुमचं मेटाबॉलिझम कसं चाललंय किंवा तुमच्यामध्ये काही आहे का. सहज पेशंटचे नातेवाईक तिथे बसलेले असतात आणि आमचे सिस्टर सगळी इकडे तिकडे फिरत असतात आणि त्या म्हणतात की आमचं जरा बीपी बघायला का हो, आणि त्यावेळी मी सगळ्या पेशंटला सांगते गांधी हा शब्द जरा जास्त वाटला मला, काका म्हणले की तुमचा स्टाफ सगळा गांधींसारखा आहे, पण आम्ही सिस्टरला सांगितलं की बघा काही फरक पडत नाही एखाद्या पेशंटचं, आणि मग त्यात डिटेक्शन झालेलं की अरे बीपी खूप वाढलेला आहे. आणि असे जेव्हा अनुभव माझ्याशी मी गोळा करत गेले माझ्या प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्या प्रॅक्टिसमध्ये, एका वर्षानंतर मग मात्र मी हा प्रिव्हेंटिव्ह प्रोग्रामच्या बाबतीत विचार करायला लागलो. सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं मित्रमैत्रिणी म्हटलं तर चालेल का? कारण खरंच एकच नातं असं असतं ना की बिंदासपणे ऐकलं जातं, त्या नात्यावर कधी कुणी आक्षेप घेत नाही,
सगळ्या नात्यांवर आक्षेप घेतला जातो. अशी कशी बोलली, असं कसं म्हटली ती मला, ती जरा तोऱ्यातच बोलली, ती जर तिने जर मर्मावरच बोट ठेवलं माझ्या, आणि मग वाईट वाटतं. फक्त मित्र किंवा मैत्रिणीने जेव्हा असं बोललं तर कधी वाईट वाटत नाही. सो मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम हार्ट अटॅक येणं, हृदयरोग होणं, बीपी, डायबिटीज ह्यासारखे आजार होतात का, याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे रक्तवाहिन्यांचा कडकपणा. मी शक्यतो सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते, ज्याला आमच्या लँग्वेजमध्ये, कारण तुम्हालाही माहित असेल, आपण ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतो. ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस होण्यामागचं कारण काय? आजच माझ्याकडे सकाळी एक पेशंट आले होते, वय वर्ष 71, आणि तिन्ही वेसल ब्लॉक होते, आणि बायपास सांगितली होती, सजेस्ट केली होती, आणि पेशंटचे नातेवाईक खूप घाबरले होते. पण खरं सांगू का, 70 ते 75 80 ह्या वयातल्या जर आपण रँडम लोकांना घेतलं आणि प्रिव्हेंटिव्ह चेकअप म्हणून जरी तुम्ही एनजिओग्राफी करून घेतली, तर 101% त्यांना ब्लॉक असणार आहेत. कारण ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस इज रिलेटेड टू युअर एज फर्स्ट. वयानुसारच ब्लॉकेजेस हे पहिल्यांदा होतात. मग काही वेळा मग तुम्ही म्हणाल की डॉक्टर, मग 30-35 मधले जेव्हा रुग्ण येतात तेव्हा ते काय म्हणतात, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? तर त्यांच्या बाबतीत अर्ली एजिंग सुरू झालं. मग अर्ली एजिंग, अर्ली ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस का होतात? तर त्याचं सगळ्यात पहिलं कारण असतं ते म्हणजे तुमच्यातल्या डिफिशियन्सी. ड जीवनसत्वाची कमतरता असेल, ब जीवनसत्वाची कमतरता असेल, फोलिक ॲसिड जर कमी पडत असेल, न्यूट्रिशनली तुम्ही जर काही कारणाने कमी पडला, तर त्या पद्धतीचे ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस लवकर होतात. मग येतो कारण तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी. त्यात जर तुम्ही वेळी आवडी जेवत असाल, बाहेरचं फूड जास्त खात असाल, बऱ्याचदा आपण आवडीनुसार खात नसतो, पण काही वेळा मात्र असं होतं की तुम्ही फील्ड वर्कवर जेव्हा काम करता बाहेर, तेव्हा जे काही मिळेल तसं काही टायमिंग ॲडजस्टमेंट आपल्याला खावं लागतं. त्यात ॲडिशनल भाग असतो तो म्हणजे व्यसनाधीनतेचा. स्मोकर्स, हेवी ड्रंकर पीपल्स, टोबॅको च्युअर पीपल्स जे तंबाखू खातात, तंबाखू तोंडात ठेवून काम करतात, किंवा ज्याला आपण म्हणतो स्मोक जास्त करतात, दारू जास्त पितात, यांच्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस लवकर होतात. सुरुवातीला काही जाणवणार नाही, पण डेज आर पासिंग नंतर मात्र तुमच्या हे लक्षात येतं. कसं ओळखायचं तेही मी शिकवणार आहे, काळजी करू नका. पाचवी महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुमचं डायबिटीज आणि बीपी. मी पेशंटला पण सांगतो, जसं आजकाल आता जून होऊ घालतोय, जून म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली की आपल्याकडे सगळीकडे मान्सून ऑफर्स पुण्यात सुरू होतात. मग जसं एका साडी दुसरी साडी फ्री देतात, बाय वन गेट वन फ्री, एका शर्टवर दुसरा शर्ट फ्री, तसं बीपी आहे, डायबिटीज आहे, ते कंट्रोलमध्ये नाही, 101% रक्तवाहिन्या कडक होणार आहेत, की ज्याची परिणिती पुढे जाऊन ब्लॉकेजेसमध्ये होती. त्यानंतरचं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे मानसिक ताणतणाव. बऱ्याचदा लाईफमध्ये ताणतणाव नसतात, पण सगळ्या गोष्टी ऑलवेज असतात, पण काही वेळा अति विचार करण्याची प्रवृत्ती काही लोकांच्या मध्ये असते. छोट्या छोट्या गोष्टीवर खूप खूप विचार करायचा. काही लोक आतल्यात विचार करतात, इंट्रोवर्ट असतात, व्यक्त होत नाहीत. काही जण झटकन रिॲक्शन देतात, राग सहन होत नसतो. काहींच्यामध्ये एखादी आरामी भीती घेऊन जगणारे काही लोक असतात. काहींच्यामध्ये मिस्टर मिसेस परफेक्शनिस्ट, ही गोष्ट मला अशीच पाहिजे, माझ्या हिशोबानेच झाली पाहिजे, जरा जरी वेगळं झालं मला चालत नाही. अशा लोकांच्या मध्ये, ज्याला टाईप ए पर्सनॅलिटी आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात, ते चेंजेस तुमच्यामध्ये रक्तवाहिन्या लवकर कडक करत असतात. त्यानंतरचा घटक असतो बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आणि सगळ्यात शेवटचं कारण आहे आपण जिथं राहतो तिथलं प्रदूषण. मग हे सगळ्यामुळे रक्तवाहिन्या कडक होत जात असतात. मग आता प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राममध्ये ह्या जर गोष्टी आहेत, हे आपण ॲनालिसिस करतोच, आपल्याला समजत असतं की ही गोष्ट माझ्याकडून जरा चुकतीये, माझी जेवणाची वेळच होत नाही, उठल्या मी पटकन चहाच पिते. न्यूट्रिशनली नाही, म्हणजे पहिल्यांदा तुमच्या शरीरामध्ये ॲसिड आले की वेळ तुम्ही फास्टिंग आहात. रात्री 8 वाजता 9 वाजता जेवलेली व्यक्ती दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता 7 वाजता किती तास झाले, माझा गणित थोडं कच्चं आहे, किती तास झाले, कारण मी बायो शिकले, मी मॅथ्स नाही शिकले, दहा ते अकरा तास पोटात काही नाही फास्टिंगमध्ये आहे. आणि त्यामुळे तुमच्या जठरामध्ये पित्त तर आलेलं आहे, आणि त्याच्यावर जर तुम्ही परत ॲसिडिक सिक्रिशन्स म्हणून परत चहा ओतला, काय होणार आहे? अल्टिमेटली ॲसिडिटी वाढणार आहे. मग तुमचं न्यूट्रिशन तुम्हाला काहीच हे राहत नाही. मग अशा काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळत असतं पण वळत नसतं. आणि मग ह्या काही गोष्टींच्या मधून जेव्हा ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस होतात, तेव्हा खरी प्रिव्हेंशनची गरज असते. आता प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम जो पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये आम्ही राबवतो, काय होतो प्रोग्राम, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अर्ली डिटेक्शन. की जो फक्त बीपीच्या, डायबिटीजच्या, हार्ट अटॅक आलेल्या पेशंटसाठीच नाही, जनरल पेशंट
जो वय वर्ष 40 आता तर आजकाल इतकं भयानक चित्र आहे. पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन म्हणजे पेशंट जास्त यायला लागले. कोविडमुळे लवकर ॲथरोस्क्लेरोटिक चेंजेस झाले. त्यातल्या त्यात आय टी सेक्टर की जे वर्क फ्रॉम होम करताय, ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव, त्यांच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित नाही, काहीही झालं तर जेव्हा आपण मॉबमध्ये काम करतो, ग्रुपने काम करतो, तेव्हा उत्साह खरंच जास्त चांगला असतो. आणि जेव्हा तुम्ही एकटे दुकटे काम करता तेव्हा तुम्हाला शेअरिंग या कोणी नसतो. जो काही स्ट्रेस आहे तो एकटंच तुम्ही कॅरी करता. आणि मग कोविड कॉम्प्लिकेशन आणि त्याच्यातनं उद्भवलेले डायबिटीज, बीपी वगैरे. आजकाल परवाच माझ्याकडे एक मुलगा आला होता की 33 वर्षाचा मुलगा आहे की ज्याच्यामध्ये चेस्ट पेन होत आहे आणि ईसीजीला चेंजेस आले. मग अशा केसेसमध्ये तुम्ही काय म्हणाल तर प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम इज नॉट फॉर द बीपी डायबिटिक ऑर हार्ट अटॅक पेशंट, दिस इज फॉर जनरल पेशंट. मग ते तुमच्यावर ठरवा. साधारण 30, 35, 40, 45 कधी डॉक्टर आम्ही हे सगळं बघायचं तर सर्वसाधारण माझं आहे की स्त्रियांच्या मध्ये वयाच्या 35 नंतर आणि पुरुषांच्या मध्ये पण साधारण 40 नंतर ह्या म्हणजे ज्या प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम्स आहेत ह्या बाबतीत विचार करायला काही हरकत नाही. मग एक्झॅक्टली अर्ली डिटेक्शन मध्ये काय आहे तर सगळ्यात पहिलं डिटेक्शन असतं ते म्हणजे तुमचे इन्व्हेस्टिगेशन. मग तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन मधलं काय माहितीये की कोलेस्ट्रॉल वाढलं की हार्ट अटॅक येतो, असे जनरल कॉमन सगळ्यांचं बरोबर ना, मी बोलते बरोबर बोलते की कोलेस्ट्रॉल वाढलं की हार्ट अटॅक येतो. तुमच्या माहितीसाठी सांगते मित्र मैत्रिणींनो, कोलेस्ट्रॉल इज द नीड ऑफ युअर बॉडी. कोलेस्ट्रॉल ही वाईट घटक नाहीये. जर तो वाईट असता तर शरीराने तो बनवला असता का? कोण बनवतं माहितीये कोलेस्ट्रॉल कोण बनवतं? तुमचं लिव्हर बनवत असत. लिव्हर का बनवतं? कारण जी सेलवॉल आहे, तुमची पेशी आहे, तिला ग्लुकोज मुळात लागते दोन गोष्टींची. एक तर त्यांना प्रोटीन द्या त्या पेशीला, नाहीतर लिपिड्स द्या. लिपिड्स आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्याला कोलेस्ट्रॉल द्या. मग ते बनलेलं तिथलं जे काही लिव्हरमधलं कोलेस्ट्रॉल परत त्या पेशींपर्यंत आणण्याचं काम कोण करतं? परत तुमचं कोलेस्ट्रॉलच करतं, ज्याला तुम्ही LDL वगैरे अशी नावं दिली जातात, बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. आणि तिथं त्या पेशींमध्ये जी काही चयापचयाची क्रिया होईल तिथून ते पुन्हा जो काही वेस्ट मटेरियल आहे ते लिव्हरपर्यंत आणून पुन्हा आतड्यांच्या मार्फत बाहेर टाकून देण्याचं काम कोण करतो? अगेन युअर कोलेस्ट्रॉल. मग 70% कोलेस्ट्रॉल तर लिव्हर बनवतो, मग 30% कुठून येतो कोलेस्ट्रॉल? दॅट इज फ्रॉम युअर कार्बोहायड्रेट डाएट. जे तुम्ही कार्ब्स खाता की नाही, कार्ब्स म्हणजे कशात मिळतं? पिष्टमय पदार्थ सगळ्या धान्यांमध्ये, ज्वारी, बाजरी, भात, तांदूळ जे काही आपण खातो, पोळी, भाकरी आणि भात जे पिष्टमय पदार्थ म्हटले जातात, त्यांच्या पचनानंतर ग्लुकोजची निर्मिती होते. ग्लुकोज कॅलरीज वाढवतो, तेवढ्या कॅलरीज जर शरीराकडून नाही बर्न झाल्या, नाही खर्ची पडल्या, तर त्या डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होत असतात. ओके, सो कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टीचा इतका काऊ करण्यापेक्षा जर लिव्हर फंक्शन व्यवस्थित असेल, जर तुमचं पोट साफ व्यवस्थित होत असेल, पोटाचे कुठले विकार होत नाहीये, तुमचं कार्बोहायड्रेट इंटेक जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं, कसं काय कोलेस्ट्रॉल वाढणार आहे? आणि कोलेस्ट्रॉलची गोळी घेऊन पुढे जायचं का? तर नाही. तर पहिली गोष्ट असते ती म्हणजे कोलेस्ट्रॉल हा एक भाग आहे म्हणजे आम्ही चेक करत असतो, पण सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे तुमचे शुगर आणि बीपी. शुगरमध्ये पण एक HbA1c नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आम्ही अर्ली डिटेक्ट करतो की तुम्ही प्री डायबेटिक फेजमध्ये आहात किंवा नाही. जर प्री डायबेटिक फेजमध्ये आहे म्हणजे तुम्हाला डायबेटीसचा धोका आहे याची जर घंटा वाजली तर इमिजिएटली आम्ही त्या पेशंटला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो. काही असे काही मेडिसिन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही हळूहळू शुगरही कंट्रोल करू शकता आणि काही दिवसानंतर तो पेशंट नॉन डायबेटिक म्हणून तुमच्या समोर येत असतो. बेसिक प्रिव्हेंशनची हीच तर गरज आहे. मग इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे तर आहे शुगर बघणं, हिमोग्लोबिन किती आहे, लिपिड्स वगैरे, पण काही कार्डियक मार्कर्स असतात की त्या कार्डियक मार्कर्सवरून आपल्याला ओळखता येतं की रक्तवाहिन्या किती कडक झालेल्या आहेत. ते जर पेशंट आता हे डिटेल म्हणजे मी फार सांगणार नाही कारण त्याचे इन्व्हेस्टिगेशनचे काही प्रोटोकॉल असतो आणि तो आम्ही शक्यतो पेशंटला देतो. त्यानंतरचा पुढचा भाग असतो ECG कडे. ECG झाल्यानंतर त्याच्यात जर चेंजेस आले तर तो पेशंट 2D ECO जातो. 2D ECO जर काही आढळलं, काही डायस्टोलिक डिस्फंक्शन असेल किंवा काही दुखायला सूज असेल तर मात्र तो पेशंट परत मग पुढच्या इन्व्हेस्टिगेशनला जातो आणि मग त्याचे अडथळे आहेत नाही त्या सगळ्या तपासण्या त्या केल्या जातात. त्यामुळे पहिलं आहे इन्व्हेस्टिगेशन. दुसरा पार्ट असतो तो म्हणजे मग ट्रीटमेंट आहे. पण ट्रीटमेंट करण्याआधी मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते की ॲथरोस्क्लेरोसिसची गरज पुन्हा एकदा मी रिपीट करते, कोणाला आहे, आय एम व्हेरी सॉरी, प्रिव्हेंटिव्ह प्रोग्रामची गरज कोणाला आहे तर वयाची 35 ते 40 क्रॉस केल्यानंतर ज्याचा लाईफस्टाईल खूप धकाधकीचा आहे, अप्स अँड डाऊन्स आहे, जो स्ट्रेस आयुष्यामध्ये खूप कॅरी करतो, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनली कमी आहे,
ज्याचं वजन त्याच्या उंचीपेक्षा जास्त आहे, किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फॅमिलीमध्ये जर डायबिटीज किंवा बीपीची जर हिस्ट्री असेल, हार्ट अटॅकची जर हिस्ट्री असेल, तर हा आजार पुढच्या पिढीमध्ये जवळजवळ 60 ते 65% पुढे जातो. तर त्या शक्यतो लोकांनी या प्रिव्हेंटिव्ह प्रोग्रामच्या बाबतीमध्ये विचार करायला काही हरकत नाही. मग प्रिव्हेंटिव्ह प्रोग्रामचा जर विचार केल्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे तुमची लक्षणं. थोडक्यात कसं ओळखायचं की मी माझ्यामध्ये एथेरोस्क्लेरोटिक चेंजेस झाले हे कसं ओळखणार? प्रत्येक वेळी काही चेस्ट पेन व्हायला पाहिजे, बॅक पेन व्हायला पाहिजे, मग लेफ्ट शोल्डर पेन होतं, धडधड जाणवते, अस्वस्थ होतं, आणि मग तुम्ही म्हणता की मला हार्ट अटॅक आला का? नेव्हर. तुमच्यामध्ये अर्ली एजिंग साईन जसं सुरू होतं, म्हणजे थोडक्यात काय विसरपळेपणा वाढलेला आहे. तुम्ही तरुण आहात पण तरी आठवत नाही किल्ली कुठे ठेवली, लक्षात येत नाही, कुठेतरी कुणाला तरी येतो म्हणून सांगितलेलं असतं आणि तुम्ही विसरता आणि म्हणता कामाचं व्याप इतकं वाढलंय ना की लक्षातच येत नाही असं. असं तुम्ही स्वतःला मुळमुळीत उत्तरं देत असता. दुसरा घटक असतो तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर सांधे सरळ होत नाही, उठलं की आळस येतो, कंटाळा येतो, पटकन उठावं असं वाटत नाही, आणखी झोपावं असं वाटतं, थकल्यासारखं होतं, क्रोनिक फटीक सिंड्रोम याला असं म्हणतात, सारखं सतत थकल्याची भावना असणं. त्यानंतरचा पुढचा घटक आहे निर्णय क्षमता कमी येणं. पूर्वी मी फटाफट डिसिजन घेत होतो, निर्णय क्षमता माझी होती, पण आजकाल मला थोडंसं घाबरल्यासारखं होतं. एकटेपणाची भावना येणं, एक लोनली फिलिंग्स येत असतात. परवाच एक पेशंट, दॅट पेशंट इज फ्रॉम IT सेक्टर मॅडम, पेशंटचं कंप्लेंट काय होती की मला एका ठराविक अशा मी जेव्हा बाईकवरून येत असतो ऑफिस सुटल्यानंतर आणि तेव्हा मला सडन ओरडा बसतो, मी भीती वाटते, घाबरल्यासारखं होतं आणि जोरात ओरडा असं वाटतं आणि तो क्षण माझ्यासाठी खूप. मग मी सगळ्यांना फोन करतो की मला भीती वाटते, मला असं होतंय तसं होतं, काय किती सिमटम हे आहे. मग एखादं उचलेल आणि त्याला कुठं घेऊन जाईल, सेक्रेटरीकडे घेऊन जाईल, त्याला बहुतेक काहीतरी वेट लागलेला दिसतो, उगीच काय. पण असं निग्लेक्ट करू नका. अशा काही ज्या लक्षणं असतात त्याच्यामध्ये अर्ली डिटेक्शन जर झालं आणि जर रक्तवाहिन्या गडद होत असतील आणि जर त्याच्यावर जर काही ट्रीटमेंट दिला, आजच पेशंट सकाळी माझ्याकडे आला आणि तुम्ही जे पेशंटने सांगितलं मॅडम 4-5 दिवस मी तुमच्याकडे येतोय पण माझं कॉन्फिडन्स लेवल वाढलेले आहे, मला अजिबात ती भावना झाली नाही. आम्ही काही मानसिकतेची एकही गोळी मी सुरू केलेली नाही, एकही गोळी त्याला अशी नाही आहे की ज्याच्यामध्ये त्याचा काहीतरी झोप लागेल किंवा मनाची गती, त्याच्या विचारांची गती थांबवेल. नेव्हर. कुठलंही ट्रँक्युलायझर किंवा आम्ही वापरलं नाही आहे, पण काही न्यूट्रिशनल सपोर्ट जेव्हा त्याला दिला पेशंट ओके. आता अर्ली डिटेक्शन झाल्यानंतर मग काही दिवस त्यांना आम्ही ट्रीटमेंट हे करणार. सो अशी काही लक्षणं तुमच्यामध्ये जेव्हा दिसतात ज्याला आपण अर्ली एजिंग म्हणतो, झोप लागत नाही, सांधे सरळ होते, सांधे दुखतात, डॉक्टर सतत मला थकवा आल्यासारखा होतो, आणि किंवा ज्याला आपण म्हणतो इरिटॅबिलिटी, सतत मला इरिटेशन वाटतं. लक्षात येत असतं तुमच्या की काही गरज नव्हती एखाद्या विषयावर मी इतकं चिडायची, पण मी जास्त चिडून गेलो, चिडून गेले. महिलांच्यामध्ये शक्यतो मेनोपॉजमध्ये ह्या गोष्टी घडतात. पूर्वी मेनोपॉज हा 45 च्या आधी 2-3 वर्ष आणि नंतरची 2-3 वर्ष असायचा, आता मात्र मेनोपॉज वयाच्या 35 ते 38 पासूनच महिलांना सुरू होत आहे. मग या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तुम्ही आधी हे करा, म्हणजे आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्ही सगळं सांगतो की डोंट वरी, दिस इज अ प्री मेनोपॉजल सिम्प्टम्स, हे तुम्हाला मेनोपॉजमुळे होणाऱ्या गोष्टी आहेत, हे कोण ओळखणार? डॉक्टर्स ओळखतात. तर अशी काही लक्षणं जर असतील तर पहिलं अर्ली डिटेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे लक्षणांवर कॉन्सन्ट्रेट करा. छाती दुखतं चालताना मी एस्पेशली सांगते, हृदयरोगाच्या वेळी दुखणं कसं असतं, बऱ्याचदा चेस्ट पेन होतं, बर्निंग सेन्सेशन होतं. मग बर्निंग म्हणजे जळजळ ज्याला म्हणतात, बऱ्याचदा तुमचं मिसगाईड होतं की आपण पित्तामुळे होत आहे का किंवा असं काही, आणि तुम्ही काय कुणीही तिथं असेल, जरी आम्ही डॉक्टर जरी असेल तर पहिल्यांदा आम्ही अँटासिडच फॉर्म बघणार, पण अँटासिडला पण ती जळजळ थांबत नाही. एस्पेशली ती जी जळजळ आहे किंवा छाती दुखणं आहे, दडपण आहे, दम लागणं आहे, चालल्यानंतर वाढतं, जेवण केल्यानंतर वाढतं दुखणं, किंवा ज्याला आपण म्हणतो जॉगिंगला वगैरे तुम्ही जाता, सकाळी मॉर्निंग वॉकला जाता तेव्हा ते दुखणं वाढतं, आंघोळीच्या वेळी ते दुखणं वाढतं, तर मात्र एस्पेशली त्याला कार्डिएक पेन किंवा अंजायना असं आम्ही म्हणतो. बऱ्याचदा दम लागतो म्हणून पेशंट येतात आणि तो दम काही वेळा हिमोग्लोबिन वगैरे कमी असेल तरी होतं असं काही नाही, पण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टी मिस केल्या जातात. आपण लक्ष देत नाही, आता वय झालं म्हणल्यानंतर तेवढं होणारच, मग आता वय झालं म्हणून तेवढं होणारच, हे वाक्य इतकं छान असतं की जेव्हा वय झालं म्हणून हार्ट अटॅक येतो तेव्हा तुम्हाला वाचवण्यासाठी आम्हाला 1,00,000 रुपये घालावे लागतात. मग
ती गरज आहे का? नाही डॉक्टर, अर्ली आम्हाला डायग्नोसिस करा आणि त्यानुसार सांगा. म्हणून प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम मध्ये सगळ्यात पहिला घटक येतो तो म्हणजे ट्रीटमेंटचा. जेव्हा असे काही लक्षण दिसतात, आता पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये काकाने जसं सांगितलं तसं किलेशन उपचार थेरपी आहे किंवा ज्याला आपण काही सलाईन वाटे आय व्ही वाटे आम्ही काही मेडिसिन्स देतो. रक्तवाहिन्या कडक झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल अडकणं, त्याच्यामध्ये काही कॅल्शियमचे घटक अडकणं, एस्पेशली डायबिटीजच्या लोकांच्या मध्ये रक्तवाहिन्या कडक होत गेल्या की आतमध्ये कॅल्शियम, हड्डीवाला कॅल्शियम नाही, क्षार म्हणा सिंपल मराठी भाषेत, की जे साचत जातात, काही वेळा धातू साठवले जातात. परवाच एक रिसर्च हे झालेलं आहे की जवळजवळ 40% मृत्यू जे भारतामध्ये होत आहेत त्याच्यात प्रदूषण हा एक त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. सिंपल एक उदाहरण देऊ तुम्हाला, इथे बरेच वयस्कर लोक आहेत. पूर्वी MIDC कुठे होती? मेट्रो सिटी पुरती होती, फक्त मुंबई पुणे नागपूर येतो. आता कुठे कुठे झाली MIDC? डिस्ट्रिक्ट प्लेस सोडा, तालुका प्लेसेस इज ऑल्सो हॅव्हिंग देअर ओन MIDC. स्वतःची MIDC प्रत्येक तालुक्याची आहे. मग जो नदी नाले ओढा येतो तो प्रत्येक शहरातलं हे सगळं इंडस्ट्रियल फ्लो त्याच्यामध्ये सोडला जातो आणि पुढे 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 ती जाते. म्हणजेच काय? पाणी कंटॅमिनेट होतंय, हवा कंटॅमिनेट होते, कारण प्रदूषण वाढत निघालेलं आहे. कुठलं प्रदूषण आहे? तर पहिलं प्रदूषण आहे पेट्रोलच्या धुरात, दुसरं प्रदूषण आहे ते म्हणजे तुमच्या टायरच्या खर्चातून. त्यात बरंचसं कॅडमियम, लीड वगैरे नावाचे धातू वाढले जातात. जे काकाने डिग्री सांगितली दॅट इज रिलेटेड टू माय मेटल टॉक्सिसिटी. मग ही मेटल टॉक्सिसिटी जी वाढत जाते आणि नंतर मात्र हे एकमेकावर साचत जातात. बऱ्याच अंशी पूर्वी 15 वर्षापूर्वी माझ्याकडे अर्बन सेक्टरचे पेशंट जास्त होते, रुरल सेक्टर जास्त नव्हते, म्हणजे खेडोपाड्याचे. पण आजकाल फार्मर्स किंवा ज्याला शेतकरी वर्ग म्हणतो तो जास्त अफेक्ट व्हायला लागेल. का? कारण सगळी शेती रासायनिक शेती झाली. फवारणी करताना जे खत टाकताना तोही ते तितकंच कंटॅमिनेट होतो, तेवढंच त्याचा संपर्क त्या रासायनिक खताशी येतोय. मग हे सगळे एकमेकावर साचत जातात आणि देन इट विल क्रिएट्स अ ऑब्स्ट्रक्शन, ॲथरोस्क्लेरोसिस, ब्लॉकेजेस, जे काही तुम्ही म्हणाल ते. मग सगळ्यात पहिली गोष्ट असते की म्हणजे असे काही सलाईनचे ट्रीटमेंट्स असतात की ज्या, जसं मगाशी तुम्ही मला विचारलं की मॅडम एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट्स आहेत किंवा तुमच्या आईसाठी तुम्ही विचारत होता, तर काही फिलेटिंग एजंट्स, काही न्यूट्रिशनल जे घटक असतात ज्याला काही अमायनो ऍसिड्स म्हणा, व्हिटॅमिन्स म्हणा, काही मिनरल्स म्हणा, जे आम्ही IV पेशंटला सलाईनमधून देतो, ज्याचा परिणाम हा जे काही हे साचलेले घटक आहेत ते त्या रक्तवाहिनीपासून डिटॅच करून थ्रू किडनी ऑर थ्रू याचं म्हणजे बाहेर शरीराच्या बाहेर टाकून देण्याचं काम हे घटक करत असतात. मग किलेटिंग एजंट्सबद्दल पण आम्ही बऱ्याचदा पेशंट विचारतात की हो का डॉक्टर, तसंच तुमच्या इथं आलं पाहिजे का? तर मी म्हणते हो आलं तर चांगलंच आहे, पण विच इज द बेस्ट किलेटर इन द वर्ल्ड? सगळ्यात जास्त किलेशनचं काम कोण चांगलं करतं? युअर पाणी. पाणी इज द बेस्ट किलेटर इन द वर्ल्ड. सगळ्यात जास्त टॉक्सिन्स बाहेर टाकून देणारा तोच घटक आहे पण तेच कंटॅमिनेटेड आहे आता सध्या, की त्याच्यामुळे हा या सगळ्या ट्रीटमेंटची आजकाल हळूहळू गरज वाढत निघाली. दुसरा घटक असतो तो म्हणजे डायबिटीजच्या लोकांच्या मध्ये, BP लोकांच्या मध्ये जे मी कॉम्प्लिकेशन्स आहेत. डायबिटीज, BP ह्या दोन्ही आजारांना आम्ही आमच्या भाषेमध्ये सायलेंट किलर डिझीज म्हणतो. एक एक अवयव, एक एक सिस्टीम, डॉक्टर साहेब बरोबर बोलते ना, एक एक सिस्टीम निकामी करत जाणारा आजार. मग पहिलं डोळ्यांचा अंधुकपणा वाढेल, आता त्यांची रखरख होईल, किडनी व्यवस्थित काम करणार नाही, त्यांच्या जखमा होऊन येत नाही, ज्याला आम्ही नाव आहे जे डायबिटिक न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी, रेटॅनोपॅथी, तर ते बरेचसे कॉम्प्लिकेशन्स या ट्रीटमेंट्सने बरेचसे कंट्रोलमध्ये येतात. तिसरा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे नॅचरल बायपासची प्रोसेस, त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त अमायनो ऍसिड्स आणि काही न्यूट्रिशनल घटक वापरतो. की नॅचरल बायपास म्हणजे काय? समजा एक रक्तवाहिनी जर एखाद्या ठिकाणी सप्लाय करायला जर सक्षम नाही आहे, ती बंद पडते किंवा कमी सप्लाय होतो, तर शरीरामध्ये दुसरी एक सिस्टीम आपल्या सुप्त अवस्थेत असते, दॅट इज कॉल्ड कोलॅटरल सर्क्युलेशन. छोट्या 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 केशवाहिन्यांचं जाळं तिथे इतकं छान पद्धतीनं तयार होतं, त्यामुळे इमिजिएटली ब्लॉक असेल किंवा काही हार्ट अटॅक पेशंटला येत नाही. पण समजा जर सारखासारखा हा रक्त पुरवठा जर कमी होत गेला, तर वन अँड अनदर डे तो तुमचा ऑर्गन मात्र काम करायचं कमी करणार. फॉर एक्झाम्पल, हार्ट हळूहळू वीक होत आहे, त्यामुळे माझ्याकडे हार्ट फेल्युअरचे पेशंट जास्त कॉमन राहतात. त्यातल्या त्यात डायबिटीज, अनकंट्रोल डायबिटीज विथ हार्ट फेल्युअर, आजच माझ्याकडे नाशिकहून एक पेशंट आला होता, अनकंट्रोल डायबिटीज विथ ओनली द 15% इजेक्शन फॅक्टर, 15-20% इजेक्शन फॅक्टर आहे.
गुजरात वरून काही पेशंट्स येतात की ज्यांची 15-20-25% घराचे पेम्पिंग आहे की ज्याचं पंपिंग वाढू शकतं, मसलची ताकद गेली असते. सेकंड पार्ट येतो तो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम मधल्या ट्रीटमेंटच्या बाबतीतल्या सांगते, तो म्हणजे ईईसी, दॅट इज एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन. आजकाल काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट्स निघाले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नॅचरल बायपासची प्रोसेस चांगल्या पद्धतीने वाढवू शकता. तुमची जी एक्झर्शन टॉलरिंग कॅपॅसिटी जी कमी झालेली आहे, चालणं की दम लागतो. पूर्वी मी 5-6 किलोमीटर चालत होतो, आता 1 किलोमीटर पण होत नाही. छाती दुखतं, अंजायना आहे, अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, पुन्हा ब्लॉक डेव्हलप झालेला आहे, किंवा द बॉडी इज नॉट फिट फॉर द सर्जरी. काही वेळा बायपास ऍडवाईस करतात पण पंपिंग कमी आलं, वय जास्त असेल, किंवा किडनी फंक्शन काम करत नसेल व्यवस्थित, असे सगळे पेशंट की ज्याच्यामध्ये सर्जरी अनअवॉर्डेबल आहे, ईसीपीने त्यांना लिटरली वरदान मिळतं. पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनमध्ये ईसीपीचे सध्या मी खूप चांगले रिझल्ट घेतलेले, की कोविड झाला, लंग्स इन्वॉल्व्ह झाले आणि त्यानंतर थोडंसं फायब्रोटिक चेंजेस झाले आणि लंगची कॅपॅसिटी आता कमी आली. डॉक्टर, कोविड झाल्यापासून मला दम जास्त लागायला लागला, माझं एक्झर्शन होऊ शकत नाही, मी रुटीन हालचाल करू शकत नाही, अशा सगळ्या पेशंटसाठी. आणि हे मी सांगत नाही आहे, हे युरोपियन हार्ट जर्नल्स असू देत, अमेरिकन हार्ट जर्नल्समध्ये हे डाटा पब्लिश झालेला आहे, हा रिसर्च पब्लिश झालेला आहे. आणि प्रत्येक त्यांनी तर डिक्लेअरच केलं होतं की पोस्ट कोविड ईसीपी इज रेकमेंडेड, पण मी माझ्या पेशंटच्या मध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट घेतले. तिसरा घटक असतो तो म्हणजे ईएसएमआर नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे, दॅट इज एक्स्ट्रा कॉर्पियल शॉक वेव्स मायोकार्डियल रिव्हॅस्क्युलर. शॉक वेव्ह म्हणलं की पेशंट शॉक देता का तुम्ही, असं काही शॉक वगैरे दिले जात नाही, काही लो इंटेन्सिटीच्या ध्वनी लहरी हृदयावर सोडल्या जातात. एक्स्ट्रा कॉर्पियल वेव्स आहे, तुमच्या तुम्हाला एनाटॉमी माहीत असेल, एक्स्ट्रा कॉर्पियल वरून काही इम्पार्ट केल्या जातात, ज्याचा परिणाम एंजियोजेनेसिस, नवीन वेसल फॉर्म केल्या जातात, किंवा मग या ट्रीटमेंटने त्यांना बरंचसं वरदान मिळू शकतं. तिसरा घटक असतो, आता तुम्ही म्हणाल की मग फक्त ह्या प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राममध्ये फक्त त्या ट्रीटमेंटचाच भाग येतो का, तर नाही. प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राममध्ये आम्ही दोन दुसऱ्या आणखी गोष्टी हे करतो. ते पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या आहारातले बदल. आहारातले बदल म्हणजे आत्ता मी जस्ट जाता जाता तुम्हाला सांगितलं की कोलेस्ट्रॉल वाढलं, तर जसं तुम्ही लक्ष देता की मग काय करू डॉक्टर, काही काही पेशंट ना लिटरली फार मजा असते की असे धरून आणलेले असतात. पेशंट असा वाकलेला असतो, इतका थकलेला असतो आणि त्याला असं वाटतं आजपर्यंत राजासारखं राहिलो, राजासारखं खाल्लं आणि आता काय, तर मला तेल खायचं नाही, तूप खायचं नाही, तळलेलं नाही, तिखट नाही, मीठ नाही, ह्याच्यापेक्षा डॉक्टर मेलेलं बरावं. सरळ सरळ पेशंट म्हणतात मला असलं लाईफ नको. ते काही आहारातले बदल, त्यांना त्यांच्या बाबतीत एज्युकेशन देणं, एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय कोलेस्ट्रॉल, तुमचं कार्बोहायड्रेट किती पाहिजे. परवाची एक छोटी केस तुमच्याशी डिस्कस करते, थकवा येतो म्हणून पेशंट काय करायला, वयापेक्षा 55 थकवा येतो, काही नाही आहे डॉक्टर सांगाल का, ही पण प्रिव्हेंटिव्ह प्रोग्रामबद्दल ऐकूनच माझ्याकडे आली. ते इन्व्हेस्टिगेशन दिले, पेशंटचे दोन गोष्टी निघाल्या डॉक्टर, पहिलं तिचं हिमोग्लोबिन कमी होतं आणि दुसरा घटक तिचं किडनीचं फिल्ट्रेशन रेट प्रॉपर नव्हतं, म्हणजे शी इज अबाउट टू दॅट वे टू किडनी फेल्युअर. ही पेशंट किडनी फेल्युअरकडे निघाली होती, नॉन डायबिटिक, नॉन हायपरटेन्सिव्ह पेशंट, बीपी नाही, डायबिटीस नाही, काहीच नाही. मग सहज हिस्ट्री मी मागं विचारली तर ती म्हणजे माझे गुडघे खूप दुखायचे आणि मी प्रचंड पेन किलर्स खाल्लेले आहे. काही कारण असेल पण अर्ली डिटेक्ट झालं ना, मग जेव्हा तुमच्यामध्ये हे असे काही घटक निघतात मग तेव्हा त्या ह्याचं डाएट वेगळा असतो की त्याच्यामध्ये त्यांना आम्ही प्रोटीन आम्ही बंद केलेले असतात, मग वेलीवरच्या भाज्या कशा खायच्या वगैरे हे कोण सांगणार. हे डॉक्टर सांगू शकतो की तुम्ही फक्त आणि फक्त ट्रीटमेंट दिली आणि जा, कन्सल्टिंग चार्जेस बाहेर पे करा, ह्या ट्रीटमेंट घ्या, निघून जावा, हा डॉक्टरांचा रोल नाही आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीच्या बाबतीत अर्ली डिटेक्ट करून त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट चालणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आहारातले काही बदल, तुमचे जे काही रुटीनचे चाललेले आहे ते सगळं विचारून घेतलं जातं आणि त्याच्यानुसार काही बदल आम्ही सांगतो. बरेच पेशंट वेट जास्त आहे म्हणून येतात, मग वेट लॉस एक्झॅक्टली काय करायचं डॉक्टर, ह्याही बाबतीमध्ये आम्ही त्यांना गाईडलाईन देत असतो. दुसरा घटक आहे तो म्हणजे व्यायाम. सगळ्यांना माहिती आहे ना व्यायाम करणं किती गरजेचं आहे, सगळे सांगतो व्यायाम करून म्हणजे हार्ट अटॅक येण्यावर. अरे पण करू काय, आजच एक पेशंट सकाळी आली होती, 102 किलो वजन, दोन्ही गुडघे दुखत आहेत, मणक्याचा प्रॉब्लेम आहे, हालचाल होत नाही,
इन दॅट केस जर मी तिला सांगितलं नाही रोजचे 5-6 किलोमीटर चालण्याशी तुम्हाला बरंच वाटणार आहे, इज इट पॉसिबल? मग अशा काही केसेसमध्ये आम्ही त्यांना काही बदल आहार आपले घरी सांगतो, काही एक्झरसाईजच्या काही गोष्टी ज्या शिकवल्या जातात त्याच्यामधून ते हे कंट्रोल येऊ शकतो. तिसरा घटक असतो तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राममध्ये जर येतात तर त्यांना मेडिसिनचं महत्त्व आम्ही पटवून देतो. कित्येक पेशंट असतात कंटाळा करतात, सॉरी मला नाही घ्यायचं डॉक्टर, मला रोज रोज औषधांचा कंटाळा आलाय. आजच सकाळी एक हार्ट फेल्युअरची पेशंट आली होती, 15-20% हार्ट होतं, आफ्टर माय ट्रीटमेंट 40% गेलेलं आहे. पेशंटचे नातेवाईक कंप्लेंट करत होते की ती रडते जेव्हा मेडिसिन हातात घेते आणि रडते. ऑब्व्हियस आहे, वयाच्या 55-56 वर्षी बाकीच्या मैत्रिणी छान बागडत आहेत आणि तिला तसं बागडता येत नाही, तिचं होणं स्वाभाविक आहे. मग तेवढे डॉक्टर तिला त्या गोळ्यांचं महत्त्व कोण सांगणार आहे? त्यामुळे रेग्युलर मेडिसिन घेणं, म्हणजे तुम्ही प्रिव्हेंट कसं करायचं हे सांगते, रेग्युलर बीपी आणि डायबिटीजचं चेकअप कसं करायचं, रेग्युलर तुमच्या मेडिसिनमधलं बदल काय करणं गरजेचं आहे. काही वेळा असं होतं की तुमचं बीपी एकदम कमी 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 व्हायला लागतं, तेव्हा कोणती मेडिसिन कमी करायला पाहिजे. फक्त कृपा करून बरेचसे पेशंट आपल्या अगदी आवडून सांगते, तुमच्यापैकी बरेच जण बीपी डायबिटीजच्या गोळ्या घेतात, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठली गोळी बंद करू नका. म्हणजे काय काय मजा असते, शुगर चेक करायला जायचंय फास्टिंग बीपी त्याच्या आदल्या दिवशी गोळ्या खायच्या आणि नंतर गोळ्या खायच्या का, तर रिपोर्ट कमी येतो. अरे हे कोणाला दाखवणार आहे तुम्ही, दुनियेला दाखवायला नाहीये, हा रिपोर्ट तुमच्या स्वतःचा आहे. त्यामुळे यू हॅव टू अंडरस्टँड युअर डिझीज. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं स्वतःला फसवणं बंद करा, हेही आम्ही पेशंटला त्या प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राममध्ये सांगतो. त्यामुळे आहारातले बदल, व्यायाम एक्झॅक्टली कुणी किती करायचं, चालू का डॉक्टर, जॉगिंग करू का डॉक्टर, किती मी जॉगिंग करणं गरजेचं आहे, योगासनं मी कोणत्या पद्धतीची किंवा किती करणं गरजेचं आहे, मला प्राणायाम करता करायचा आहे मग मी कुंभकाची क्रिया करू का डॉक्टर, माझ्या ब्लॉकेजेस 3-4 सांगतायत, मग कुंभकाच्या क्रियेमध्ये आपण हा श्वास रोखून धरतो, मग कपालभाती करू का नको करू, या सगळ्या बाबतीचा उहापोह हा आमच्या बदल जीवनशैलीचा येत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मानसिक ताणतणाव. मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करताना बऱ्याचदा असं होत असतं की काय करू डॉक्टर, तणाव तर जात नाही हो, आणि खरं सांगू ह्या दुनियेत अशी एकही व्यक्ती नाही जिला ताण नाही आहे का. जन्मलेल्या बाळाला सुद्धा, म्हणजे सॉरी आय एम व्हेरी सॉरी, बाळ जेव्हा जन्माला येत असतो तेव्हा पण तो स्ट्रेसमध्ये येत असतो, एवढ्याशा त्या योनी मार्गाचा स्वतःला ॲडजस्ट करत बाहेर यायचं आहे, त्याचे सगळे हे बोन एकमेकावर ओव्हरलॅप होत असतात, काहीतरी पेन नक्कीच आहे ना. बाहेर आल्यानंतर पण त्याला श्वास घेण्यासाठी रडत असतं, भूक लागली की रडत असतं, सतत ताण हा असतोच. आणि माझ्या मते ताण हा ताण म्हणून घ्यायचंच नाही, इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ. जर ताण नाही तर एमलेस लाईफ आहे आपलं. ऑफिसमध्ये एखादं तुम्हाला प्रोजेक्ट दिलाय, काहीतरी वर्क दिलंय आणि जर ते तुम्ही कम्प्लीट करत नाहीये आणि काहीच नाही, म्हणजे ऑफिसमध्ये रोजचं चालले काय डिसिप्लिनची जिंदगी आहे, त्या चालले मग माणूस दुसरा विचार करायला. ज्याला एखाद्याला ध्येय असतं, ताण असतो, एखादं टार्गेट असतं, माणूस छान जीवन जगत असतो. त्यामुळे मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करायचं, लिटरली आम्ही पेशंटशी हेही बोलतो की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. हा वेळ खूप दिला जातो डॉक्टर्स ॲक्च्युली याच्यामध्ये, की मग पेशंट आमच्या समोर सांगतात नाही डॉक्टर असं नाही, असं आहे, तसं नाही, तसं आहे, आणि त्यानुसार आम्ही पेशंट्सला त्या गाईडलाईन्स दिल्या जातात आणि त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. सो प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम हा जो पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये राबवला जातो, इट स्टार्ट फ्रॉम युअर अर्ली डिटेक्शन, देन द युअर ॲनालिसिस ऑफ युअर सिमटम्स, साईन सिमटम्स कसे आहेत, त्यानंतर ट्रीटमेंट एक्झॅक्टली कुठली लागणार आहे का नाही लागणार आहे, आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे तुमच्यामधल्या काही छोट्या छोट्या गोष्टींचे जीवनशैलीतले बदल. या इतक्या पद्धतीने हा प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम राबवला जातो आणि ह्याचा जसं काका म्हटले ते अगदी बरोबर आहे की हे फार खर्चिक पण नाही. जसं अँजिओप्लास्टी बायपास वगैरे याला खूप काही खर्च येतो किंवा असंही नाही, हा खर्चिक पण थोडं कमी राहतं. पण आता जर मला कोणी प्रश्न विचारला तर जरा मला सांगाल का, आय एम व्हेरी सॉरी, पहिले मी डिटेक्ट करेन की खरंच तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे का नाही. सो प्लीज कृपा करून घाबरू नका. अँजिओप्लास्टी बायपास, हार्ट अटॅक येणं, हार्ट वीक होणं किंवा ज्याला म्हणतो आपण डायबिटीज, बीपी, ह्या सगळ्या आजाराला आपण घाबरतो. आणि आजच एक सकाळी पेशंट आला तर तो म्हणतो की म्हणजे काय ताण काय तुम्हाला, त्रास काय,
काही नाही डॉक्टर, मला असं सारखं वाटतं की मी एका महिन्यात मरेन का 6 महिन्यात मरेन का 1 वर्षाने मरेन. म्हणलं बाबा मला विचारतोय, मला माहित नाही मी 1 तासाने जिवंत असणार आहे का. आय एम अ डॉक्टर, आय एम नॉट अ गॉड. सो माय डिअर फ्रेंड, मरणाची वाट बघत बसण्यापेक्षा, काय होईल याचं टेन्शन घेण्यापेक्षा, होऊ नये म्हणून प्रयत्न करा. आणि झालं असेल तर त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट घेऊन ते सगळे आजार आटोक्यात ठेवता येतात. आज कुठे काकांनी मला बोलावलं, मी म्हटलं की मी खूप ह्याच्यात आहे, कुणी मनाला लावून घेऊ नका. मी मूळचीच व्याख्याती आहे, बोलणं माझं काम आहे, माझी आवड आहे, आणि तीच आवड मी आज तुमच्याशी ठेवून शेअर केली. आज इथे बोलावल्याबद्दल काकांचे, तुमच्या अख्ख्या ग्रुपचे मी थँक्यू बोलेन, आणि मला ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं थँक्यू.